म्हणजे मध्यंतरी एकदा आमचे गजाननराव बेंबेळे यांना आम्ही भेटलो, त्यांना विचारलं म्हटलं बेडा तर मराठी केलं जवळचे सातर, काही जण ही नावं सांगतात काही जण ही नावं सांगतात, तुमचं काय म्हणणं? मी काल यांच्यासोबत बोललो, पवारसाहेबांसोबत बोललो मी काल, ते मला बोलले की हे बरोबर बोलतात गजाननराव, कारण गजाननराव हे इतिहासाच्या संदर्भ जेवढे काही दाखले आणि सगळ्या गोष्टी त्याचे ते अभ्यासक आहेत. तर मी बेंदळ सर ज्याला विचारलं की म्हटले काय आहे, त्याचे शांत बसले आणि मला म्हणाले जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानात ते सात होते का आठ होते का दहा होते असं कुठेही लिहिलेलं नाही. कोणत्याही पानात प्रतापराव गुजरांबरोबर कोणकोणत्या नावाची कोण कोण होते याचा काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सगळी काल्पनिक नावं आहेत. छत्रपती शिवरायांनी त्यांना प्रतापराव गुजरांना पत्र पाठवलं असं कुठेही पत्र आजपर्यंत सापडलेलं नाही. ते पत्र पाठवले अशा प्रकारचा एक दाखला कुठेतरी एका ठिकाणी फक्त उद्धृत केलेला आहे, याच्या पलीकडे कुठचाही पुरावा नाही. प्रतापराव गुजर मारिला आणि प्रतापराव गुजर पडला एवढ्या दोन ओळी फक्त कुठच्या तरी पत्रात आहेत, याच्या व्यतिरिक्त त्या संपूर्ण लढाईचा कुठेही इतिहासाच्या पानात संदर्भ नाही. त्याच्यावरती जयसिंगराव पण मला म्हणाले की अगदी बरोबर आहे की इतिहासाच्या पानामध्ये कुठेही त्याचा संदर्भ नाहीये. ते का लोक जशी पोवाडे असतात तशी काही गोष्टी या इतिहासामधनच पुरण चढेल कळलं का, अशा तर्कावरती आधारित काही कथा असतात. त्याचा इथे कुठे इतिहासाचा दाखला सापडला जात नाही, परंतु अशी एखादी गोष्ट आपल्याला सापडते त्यावेळेला ती गोष्ट उभी केली जाते. जसे आपल्याकडे पोवाडे पूर्वी उभे केले जायचे की एक वातावरण उभं केलं जायचं आणि असे असंख्य कसं आहे. इतिहास नुसता जर सांगायला गेला तर तो वृक्ष आहे भयंकर आणि त्याचे काही सगळ्याचेच कुठे तुम्हाला संदर्भ आणि दाखले मिळत नसतात, सापडत नसतात, या इतिहासकारांकडे कोणाकडे सचित नसतात. ते त्यांचा तर्क मांडतात आणि तर्काच्या आधारावरती कुठेही मूळ पुरुषाला ज्याच्यावरती आहे ही गोष्ट किंवा इतिहासाला धक्का न लावता त्रास न होता लोकांना त्याच्यातनं काही चुकीचे अर्थ न जाता हे इतिहासकार काही जण हे उभा करत असतात इतिहास.